विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. इकडे क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार होतो त्यावेळी संजय राऊत झोपले होते का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांना विचारलाय. हत्रच्या घटनेप्रकरणी पंतप्रधान गप्प का, असा सवाल देखील संजय राऊत यांनी भाजपला विचारला होता. त्यावर बोलताना दरेकरांनी प्रतिसवाल उपस्थित केलेत. ते जालना दौऱ्यावर असताना बोलत होते. रोहयात 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. इकडे क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार होत आहेत. पुण्याला डोंगरात बलात्कार करून मारून टाकलं तेव्हा काय राऊत झोपले होते का, राज्यात अराजकता माजलीय त्यांच्यावर बोलायला त्यांना वेळ नाही, असा सवाल करत दरेकरांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. हत्रस घटनेचं फक्त राजकारण केलं जाते, करणी आणि कथनी वेगळी असल्याचं म्हणत राज्यातच महिला सुरक्षित नसल्याची टीका दरेकरांनी केली आहे. सगळा खर्च आता हे येईपर्यंत 25-30 हजार सगळा फक्त बाजरी आणि राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.